क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांनी पुन्हा एकदा क्रांतीची ज्योत प्रज्वलित करीत बाबासाहेब गोपले यांना आदरांजली अर्पण केली या प्रसंगी बोलताना कुसुमताई गोपले यांनी बाबासाहेब गोपले यांनी केलेल्या कार्याची महती देतानाच कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकारने मातंग समाजाला मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले साहेब अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी भारतीय टायगर सेना विलास गोपले विद्यार्थी सेनेच्या वतीनं लोकशेरांना बहुसाठेनगर मानखुर्द येथे बाबासाहेब गोपले भवनमध्ये सम्राट बाबासाहेब गोपले यांची सदुसष्टवी जयंती आम्ही पूर्ण राज्याच्या वतीनं आज हे गोपले भवनमध्ये साजरी करीत आहोत गोपलेसाहेबाने हा मातंग समाज सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला अंधारात आणि सत्तर पिढ्या गुलामीत होता म्हणून क्रांतीची मशाल पेटवून समाजाला अंधारातून प्रकाशाकडे आणले आणि क्रांतीची मशाल पेटवली म्हणून गोपलेसाहेबाच्या जयंती सदुसष्टव्या जयंतीनिमित्त आम्ही क्रांतीची मशाल पेटवून साहेबाची आठवण म्हणून हा समाज प्रगतीपथावर आला म्हणून क्रांतीची मशाल पेटवून पूर्ण राज्यभर आज गोपलेसाहेबांची सदुसष्टी जयंती होत आहे गेल्या दीड ते दोन वर्षापासून ह्या आपल्या राज्यावर देशावर संकट कोरोनाचे आलेले आहे पण ह्या गोरगरीब जनतेला हाताला काम नाही मदत नाही शासनाची कोणतंच काय नाही धासरून बिमारीच्या पहिलंच धासरून मरण पावलं येतं महिला पुरुष तर ह्याची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी लवकरात लवकर बहुजन मातांग समाजाची पुऱ्या देशाची दखल घेऊन ह्या समाजाला वाचविण्याचं काम करावं की कसं गोपलेसाहेब होते मोर्चे काढीत होते पण आता मोर्चे काढायची परिस्थिती राहिली नाही एकमेकाला भेटायचं नाही पण एवढ्यातून बी आम्ही हा समाज झोपडपट्टीमध्ये राहून शिस्तीनं त्यांची कामं करून एक टायमाचं त्यांना जेवण भेटत नाही तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्ही आज गोपलेसाहेबाच्या जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना निवेदन करीत आहोत की शासनाने दक्कल घ्यावं या समाजाची घरोघर आणून त्याला डाळ चावल झालं गहू आ, तेल साखरपत्ती ही सगळ्या सुविधा त्यांना द डाळ ही सुविधा पुरवाव्या कारण ही माणसाला मरू देऊन ह्या शासनानं एवढं आमचं अखिल भारतीय मातांग संघाचं निवेदन रा उपमुख्यमंत्री साहेब अजितदादाला सर्व नेत्याला गल्लीपासून दिलीपर्यंत हा समाज गरिबीत होता पण साहेबांनी ह्यांना स्वतंत्र दिलेला आहे गनाभाऊ साठे महामंडळ केलं सतरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशीला महुना गावात शपथ घेतली साहेबांना जगेंतर मातंग समाजासाठी आणि मरेंतर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा एकवीस ऑगस्ट एकोणीसशे सोळाला पूर्ण केली साहेबांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ अण्णाभाऊच्या नावानं वस्त्या गायरान जमिनी पत्राजाचे केश काढले अंध डपडे फोडले सणाईचा बाजा फोडला सगळं गुलामीतून मुक्त केले साहेबाने समाजाला न्याय देऊन गेले पण आता ह्या कोरोनामध्ये हा समाज एकदम असा मरणाच्या स्टेपला झालेला आहे तर ह्या शासनानं ह्या आमच्या समाजावर लक्ष द्यावं आम्ही आता मंत्रालयात इकडे तिकडे निवेदने वगैरे दिले तर पण आता एकमेकाला फिरण्यासारखी शिस्त नाही लॉकडाऊन कळत लागलं आहे पंधरा तारखेपर्यंत आहे पण लवकरात लवकर लॉकडाऊन ह्या मुख्यमंत्र्यांना आम लवकरच आमची दक्कल घेवं सगळ्या समाजाची ह्या गोरगरीब जनतेची असं आमचं म्हणणं आहे साहेबांनी गोपले साहेबांनी ह्या ह्या ठिकाणी क्रांती सम्राट बाबासाहेब गो गोपले ही भवन इथले स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे साहेबाने ही बनवून दिलेले आहे शेड तर ह्याच्या पुढे आता बाकीचे कामं उर्वरित करून देणार आहेत तर साहेब पण आता ही एवढंच की आम्ही छोट्याशा खखानी पूर्ण राज्यामध्ये आज गोपलेसाहेबाची जयंती साजरी करीत आहोत तर या गोपलेसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सगळ्या जनतेला सुख समृद्धी देवा हे मांजीर बाबा गोपल्या साहेबाला शंभू महादेवाला सगळ्या ह्या महापुरुषाला आम्ही हात जोडून विनंती करता देशावरला यज्ञ टळून जावं साहेबाचे आठ टक्के आरक्षणाचे स्वप्न देखील हे कोरोनामुक्त झाल्याच आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि आठ टक्के आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही मानकूर अन्नभाऊ साठी नगर येथील गोपले भवनात घेण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमास कुसुंतई गोपले यांच्यासह अखिल भारतीय मातंग संघाचे मुंबई अध्यक्ष फकीरा उकांडे शाहीर सुनील साठे गंगाधर सकट जानवत पाचंगे मंगल साळवे पंडित घोडे देवदास तांबे किसन आगलावे बोराडे लक्ष्मीबाई जाधव रुक्मिणी गायकवाड आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज आमचे लोकनेते क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या अडुसष्टव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशाभरातील सर्व जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज गेली एक वर्षापासून या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कोरोनाचा जो संकट या महाराष्ट्रावर आलेलं आहे हा महाराष्ट्रामधली जी जनता आहे या संकटामधून लवकरात लवकर सुखरूप बाहेर निघावी सुख समृद्धी मिळावी अशी मी या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सांगू इच्छितो क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले म्हणजे मातंग समाजामध्ये जन्माला आलेला एक कोयनोर हिरा होता बाबासाहेब गोपले यांच्या जयंती कार्यक्रमात उपस्थित शाहीर सुनील साठे यांनी शाहिरीच्या माध्यमातून बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा गौरव केला आहे आज खर तर सम्राट बाबासाहेब गोपले ज्यांनी बाबा या समाजाला स्वाभिमान दिला त्या स्वाभिमानामधून आमच्यासारखे अनेक कलावंत आज महाराष्ट्रात घडलेले आहेत आमच्या प्रत्येकाच्या ओठावर जो जय जे आहे तो बाबासाहेब गोपले यांची आठवण आहे त्यात म्हणून समाजातील प्रत्येक समाज बांधवाला त्याची वेदना मी या ठिकाणी या गीताच्या माध्यमातून सांगत आहे आज प्रत्येकजण सुटबूट कोटामध्ये आलेला आहे पण बाबासाहेब गोपले यांच्या चळवळीशिवाय आपण सर्व अपुरे आहोत म्हणून झाला मांगाचा मातंग तू रे कसा घे जाणू न ही ही कथा झाला मागाचा मातंग तू रे कसा घे जाणू नवेड्या ही कथा गुपलेसा हे आपला द्राता घे जाणू नवेड्या ही कथा बाहेर होता मांगवाड्या मधी बाहेर होता मांगवाड्या मदी मंदिर प्रवेशाची तुला होती बंदी तुझा वेगळाच होता इथे रासता घे वेड्या तुझी ही कथा झालं मांगाचा मातंग तू रे कसा घे जाणू वेड्या तुझी ही कथा का काल मातंग कालचा मांग आज मातंग झाला हे क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची देण आहे म्हणून बांधवानो प्रत्येकानं आपआपल्या संघटनेच्या आपआपल्या संस्थेच्या प्रत्येक ठिकाणी क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांची उपकाराची जाणीव ठेवून त्यांचं चित्र त्यांचा फोटो लावण्यास नकार करू नये आदराने लावावं एवढीच या ठिकाणी विनंती करतो जय लहुजी कॅमेरामॅन किशोर राजाराम सह स्नेहा पारकर जनादेश वृत्तवाहिनीकरिता